पुढची बातमी बघूया. जनता भाजपला पूर्णपणे हद्दपार करणार असून माझ्या बाजूने वारं निश्चितपणे फिरलंय असा विश्वास सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. काँग्रेसवर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि नेते माझं काम करतायत असा दावा देखील त्यांनी केलाय. त्यांच्याशी याच संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुलदीप माने. सांगली लोकसभेच्या प्रचाराचा आज शेवट होतोय आणि सांगली लोकसभेतील अपक्ष उमेदवारी करून जी सांगली लोकसभेची निवडणूक चर्चेत आणली ते विशाल पाटील उमेदवार आपल्यासोबत आहेत. आज शेवट होतोय, काय आवाहन मतदारांना आहे आणि काय एकूण वातावरण राहिलं? वातावरण खूप छान आहे. लोकांनी ही निवडणूक हातात घेतली असल्याने लोक ही स्वतःची निवडणूक समजतात. जवळजवळ सगळी गावं सांगली जिल्ह्याची मतदारसंघाच्या मी कव्हर करू शकलेलो आहे. शहरात सुद्धा कालच्या दिवशी जवळजवळ प्रत्येक गल्लीत आम्ही रॅली दरवे पोहोचलो. वार फिरलंय जी टॅगलाईन तुमच्याकडून वापरली गेली साहेब, वारं निश्चित फिरलंय आणि हे वारं आता वादळ झालेलं आहे आणि सांगली लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावा खेड्यातून हे वारं आता वाहून ह्या भाजपच्या सत्तेला ह्या मतदारसंघातनं पूर्णपणे हद्दपार करणार आहे. भाजपच्या उमेदवारासाठी दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या, अनेक नेत्यांनी थेटपणे तुमच्यावर सहकारी संस्थावरून बँकावरून थेटपणे टीका देखील केली. नितीन गडकरींनी देखील काल अपक्षांच्या नादाला लागू नका न घर का ना गाडा अशी अवस्था जी ह्या मतदारसंघात परिस्थिती आहे ते सांगते. भाजपला त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे. अपक्ष उमेदवार ज्या वेळेला एवढ्या प्रचारात पुढे येतो आणि ज्या वेळेला एवढे राज्याचे आणि देशाचे मोठे नेते सांगलीत येऊन अपक्षावर बोलू लागतात त्यावेळी कळते की आता त्यांच्या पायाखाची वाळू घसरलेली आहे, त्यांना पराजय दिसू लागलेला आहे आणि म्हणून मोठे मोठे नेते आणतील. कदाचित अजून 5 भाजपप्रधान परदेशात असून नेते आणतील, मोठे आणि नेते आणतील, काय फरक घडणार नाही, लोकांनी निर्णय घेतलेला आहे. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून तुम्हाला किती मोठ्या अपेक्षा आहेत? खूप मोठ्या अपेक्षा आणि त्या उतरताना दिसत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा खूप मोठा वर्ग या जिल्ह्यात निर्माण झालेला आहे. खूप मोठी संख्या मुळात ती आमच्या विचाराची आहे, पुरोगामी विचाराची लोक आहेत. वंचितच्या स्थापनेनंतर ती तिथं थोडी वळली होती. आम्ही खूप प्रयत्न करत होतो आमच्याकडे परत यावी. आता आंबेडकर साहेबांनीच पाठिंबा दिला असल्यामुळे हा खूप मोठा इम्पॅक्ट या निवडणुकीत पडलेला आहे. धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा एवढी माझा करून. तर विशाल पाटील जी अपक्ष उमेदवारी होती ती देखील आता शेवटचा जो प्रचार आता त्यांचा दिवस आहे त्यामध्ये गुंग असलेली दिसून येत आहेत. कॅमेरा पर्सन योगेशसोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.